स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण डिटर्मिनंट पाहिला. डिटर्मिनंट मध्ये एक्सपान्शन ऑफ ऑर्डर 2, एक्सपान्शन ऑफ ऑर्डर 3, त्यानंतर मायनर्स, कोफॅक्टर्स आणि क्रॅमर्स रूल, असे आपण पॉइंट्स घेतले, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स घेतली. आता आपण सुरू करणार आहोत नेक्स्ट पॉइंट. तिथं डिटर्मिनंट संपला आहे, आता आपण सुरू करणार आहोत मॅट्रायसेस. आणि अजून एक पॉईंट डिटर्मिनंटमधला जो तुम्हाला सीईटीसाठी लागतो, तो पॉईंट एक सांगते जस जाता जाता. बघा, क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूलमध्ये आपण एक्स काय काढतो, एक्स इज इक्वल टू डी एक्स बाय डी, राईट, वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी, झेड इज इक्वल टू डी झेड बाय डी, बरोबर. ही व्हॅल्यू आपल्याला एकच मिळते, ही पण व्हॅल्यू आपल्याला एकच मिळते, तसंच या पद्धतीने या व्हॅल्यू पण आपल्याला एक एकच मिळतात. म्हणजे जे जर ह्या व्हॅल्यू ज्या आहेत डी डी एक्स डी वाय डी झेड, या जर व्हॅल्यू ह्या नॉन झिरो असतील, बघा त्यातला फक्त डी, डी हा डिनॉमिनेटरला आहे, हां, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर नॉन झिरो असेल तर जे सोल्युशन येतं, सोल्युशन म्हणजे काय, तर एक्स वाय झेडची व्हॅल्यू, ही एक्स वाय झेडची व्हॅल्यू ही कशी मिळते तुम्हाला, युनिक मिळते. युनिक म्हणजे काय, तर एकमेव एकच व्हॅल्यू मिळते तुम्हाला. म्हणजे मगासच्या लास्टच्या एक्झाम्पलमध्ये आपण कालच्या काय बघितलं होतं, 3, 5, 7 हे आन्सर आलं होतं, बरोबर. म्हणजे त्या सिस्टीमला, त्या तीन इक्वेशनला एकच सोल्युशन असणार आहे, 3, 5 आणि 7, याच्या व्यतिरिक्त दुसरं आन्सर येऊ शकत नाही, असा याचा अर्थ असतो. कधी डी हे नॉट इक्वल टू झिरो असेल त्यावेळी, मग डी इज इक्वल टू झिरो असेल त्यावेळी काय होईल, समजा डी इज इक्वल टू झिरो असेल तर इथं डीची व्हॅल्यू झिरो आहे, म्हणजे डिनॉमिनेटर झिरो आला, इथं पण डिनॉमिनेटर झिरो आला आणि इथं पण डिनॉमिनेटर झिरो आला. जर एखाद्या रॅशनल नंबरमध्ये डिनॉमिनेटर जर झिरो असेल तर त्याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, इन्फिनिटी, बरोबर. म्हणजे याची व्हॅल्यू इन्फिनिटी येईल, याची व्हॅल्यू इन्फिनिटी येईल, याची व्हॅल्यू इन्फिनिटी येईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय, इन्फिनिटी म्हणजे एक ठराविक असा नंबर नाही, कुठला तरी नंबर मिळेल. म्हणजे देर आर इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स, म्हणजे ते जी सिस्टीम आहे, ते जे इक्वेशन्स आहेत, त्याला एक आणि एकमेव सोल्युशन नसणार आहे, त्याला असंख्य सोल्युशन्स असतील, दॅट इज इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. सो हा पॉईंट लक्षात ठेवा सीईटीसाठी आणि ॲज वेल ॲज जेईसाठी. देन सीईटीमध्ये तुम्हाला असेच क्वेश्चन्स विचारले जातात, कोण तुम्हाला फाइंड द सोल्युशन, एक्स वाय झेड काढा, असं विचारलं जात नाही. तुम्हाला आयदर हे तर विचारतील, इन्फायनेटली मेनी सोल्युशन आहे किंवा युनिक सोल्युशन आहे किंवा इट हॅज टू सोल्युशन्स किंवा इट हॅज थ्री सोल्युशन्स, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात क्रॅमर्स रूलचे. त्यामुळे तुम्हाला तिथं मात्र ही नोट व्यवस्थित लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण सुरू करतोय, दॅट इज मॅट्रायसेस. ज्या पद्धतीने डिटर्मिनंट हा सोपा आहे, एकदम सोपा टॉपिक आहे, त्या पद्धतीनं मॅट्रायसेस पण खूप सोपा टॉपिक आहे. मॅट्रायसेसमध्ये फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे पहिल्यांदा डेफिनेशन्स अँड टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. आता मॅट्रायसेस म्हणजे काय आहे पहिल्यांदा हे जाणून घेऊया. मॅट्रायसेस इट इज द रेक्टँग्युलर अरेंजमेंट, मी मुद्दाम रेक्टँग्युलर अरेंजमेंट म्हणते, इट इज द अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स इन रोज अँड कॉलम्स. आपण डिटर्मिनंटमध्ये काय म्हटलं, इट इज द स्क्वेअर अरेंजमेंट. स्क्वेअर अरेंजमेंट म्हणजे डिटर्मिनंट 2 बाय 2 किंवा 3 बाय 3 असंच काढू शकतो. बघा, डिटर्मिनंट म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किंवा 1, 2, 3, 4, राईट, स्क्वेअर अरेंजमेंट हा डिटर्मिनंट असतो. असं डिटर्मिनंट लिहिलाय का आपण, असं लिहिलंय का डिटर्मिनंट, नाही. किंवा असा डिटर्मिनंट लिहिलाय का आपण, नाही, बरोबर. हे डिटर्मिनंटमध्ये अरेंजमेंट कशी असते, तर स्क्वेअरच अरेंजमेंट असते, एवढं लक्षात ठेवा. जेवढे इलेमेंट रोमध्ये असणार आहेत तेवढेच इलेमेंट कॉलममध्ये असणार आहेत, हे डिटर्मिनंटमध्ये झालं. आणि मॅट्रायसेसमध्ये मात्र देर इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट. अरेंजमेंट कशीही असू शकते, अरेंजमेंट ही या पद्धतीनं असू शकते 1, 2, आणि तो एनक्लोज कशामध्ये करायचा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये किंवा ओपन ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये किंवा ओपन ब्रॅकेटमध्ये. हे झालं डिटर्मिनंट आणि हे झालं मॅट्रायसेस. हा पण मॅट्रिक्स आहे, हा पण मॅट्रिक्स आहे,
आपण मैट्रिक्स आहे, आपण मैट्रिक्स आहे, आपण मैट्रिक्स आहे, अशा खूप पद्धतीने आपण या मैट्रिक्सची अरेंजमेंट करू शकतो। याला म्हणायचं मॅट्रायसेस, म्हणजे इट इज द रेक्टेंगुलर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन स्क्वेअर ब्रॅकेट और इन ओपन ब्रैकेट और सर्क्युलर ब्रैकेट। मोस्ट ऑफ दी आपण स्क्वेअर ब्रैकेट वापरतो, त्यामुळे आपण हाच ब्रैकेट वापरणार आहे, हा ब्रैकेट नाही वापरत आहे, पण एवढं लक्षात ठेवा की हा ब्रैकेट म्हणजे पण मॅट्रायसेस आहे। म्हणजे आता कळालं तुम्हाला याची अरेंजमेंट आपण कशाही पद्धतीने एलिमेंटची करू शकतो, पण याच्यामध्ये मात्र डिटर्मिनंटमध्ये मात्र अरेंजमेंट ही या पद्धतीनं करू शकत नाही। हा बेसिक डिफरन्स आहे, हा फरक आहे डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेसमधला, हा व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतर आता देयर आर टाइप्स ऑफ मॅट्रायसेस, बघा देयर आर व्हेरियस टाइप्स ऑफ मॅट्रायसेस। फर्स्ट रो मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? द मॅट्रिक्स विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन रो, असा मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये फक्त सिंगल रो असते। फॉर एक्झाम्पल, मी बोर्डवरती तीन मॅट्रिक्स काढलेत, याच्यामध्ये एक रो आहे, कॉलमशी काहीही आपल्याला घेणं देणं नाही। रो मॅट्रिक्समध्ये कॉलम चेक करायचे नाहीत, फक्त रो चेक करायची। एकच रो आहे, याच्यामध्ये किती रो आहेत? एकच रो आहे, याच्यामध्ये रो किती आहेत? एकच रो आहे। ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो आहे त्याला काय म्हणणार? रो मॅट्रिक्स। आता तुम्हाला रो आणि रो आणि कॉलम याची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली आहे डिटर्मिनंटमध्ये, तीच कन्सेप्ट इथे। आता मला सांगा, हा रो मॅट्रिक्स होईल का? हा रो मॅट्रिक्स होईल का? नाही होणार, कारण इथं एक आणि दोन दोन रो आहेत, बरोबर टू रोज आहेत याच्यामध्ये, पण याच्यामध्ये कसं एकच रो आहे, त्यामुळे हा काय झाला? रो मॅट्रिक्स। सेकंड कॉलम मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्समध्ये सिंगल कॉलम, द मॅट्रिक्स विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन कॉलम। जसे इथं रो मॅट्रिक्स म्हणजे वन रो, तसं कॉलम मॅट्रिक्स म्हणजे वन कॉलम, कॉलम वन टू थ्री, वन टू, एकच कॉलम आहे, एकच कॉलम आहे, एकच कॉलम आहे। इथं रोशी आपल्याला काही घेणे देणे नाही आहे, म्हणजे हे काय झालं आपला कॉलम मॅट्रिक्स, हा दुसरा टाईप झाला, पहिला रो मॅट्रिक्स, दुसरा कॉलम मॅट्रिक्स। थर्ड झिरो मॅट्रिक्स, और नल मॅट्रिक्स। झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स म्हणजेच काय? द मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट इज झिरो। बघा मी काय म्हणतेय, मॅट्रिक्स कुठल्याही प्रकारचा असू द्या, मॅट्रिक्स कुठल्याही टाईपचा असू द्या, त्यातला प्रत्येक एलिमेंट काय असला पाहिजे? झिरो असला पाहिजे, त्याला काय म्हणणार? झिरो मॅट्रिक्स। फॉर एक्झाम्पल, हे मॅट्रिक्स मी काढले तुमच्यासमोर, हा तसा रो मॅट्रिक्स आहे, पण एव्हरी एलिमेंट इज झिरो, सो इट इज ऑल्सो झिरो मॅट्रिक्स। हा कॉलम पण मॅट्रिक्स आहे, पण एव्हरी एलिमेंट झिरो, म्हणजे हा रो पण मॅट्रिक्स आहे, झिरो मॅट्रिक्स पण आहे। त्यानंतर झिरो 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 झिरो, एव्हरी एलिमेंट इज झिरो, हिअर सिंगलच एलिमेंट आहे पण झिरो आहे, सो इट इज झिरो मॅट्रिक्स ऑर नल मॅट्रिक्स। हा झाला थर्ड टाईप। देन फोर्थ स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स सेम असले पाहिजेत।
मैट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज एंड नंबर ऑफ कॉलम्स सेम असले पाहिजेत, मग त्यातले एलिमेंट्स काहीही असू शकतात. फॉर एग्जांपल तीन मैट्रिक्स मी बोर्ड वरती काढलेत, याच्यामध्ये वन रो आहे वन कॉलम आहे म्हणजे हा स्क्वेअर मैट्रिक्स पण आहे, याच्यामध्ये टू रोज आहेत टू कॉलम्स आहेत म्हणजे हा स्क्वेअर मैट्रिक्स आहे, नंबर ऑफ रोज एंड नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहेत. तीन रो आहेत तीन कॉलम आहेत म्हणजे हा कसला मैट्रिक्स आहे, स्क्वेअर मैट्रिक्स आहे. लक्षात आलं, स्क्वेअर मैट्रिक्स म्हणजे नंबर ऑफ रोज एंड नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असले पाहिजेत. त्याच्या आतमध्ये काय आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही. आता हा मैट्रिक्स बघा, हा मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे असं विचारलं तर काय काय येणार, हा झिरो मॅट्रिक्स पण येईल आणि स्क्वेअर मॅट्रिक्स पण येईल. झिरो मॅट्रिक्स का, एव्हरी एलिमेंट्स आर झिरो, आणि स्क्वेअर मॅट्रिक्स का, तर नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. म्हणजे हा मॅट्रिक्स आहे तो झिरो मॅट्रिक्स पण असेल आणि स्क्वेअर मॅट्रिक्स पण असेल. त्यानंतर नंबर फाईव्ह झाला, रो मॅट्रिक्स झाला, कॉलम, झिरो मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, देन डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स, इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच नॉन डायगोनल इलिमेंट्स आर झिरो. बघा हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. समजा मी बोर्डवरती दोन मॅट्रिक्स काढलेत, आता हे दोन मॅट्रिक्स आधी स्क्वेअर मॅट्रिक्स असले पाहिजेत डायगोनल मॅट्रिक्स साठी. आहेत का स्क्वेअर मॅट्रिक्स, आहेत का, तर नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहेत दोन्हीमध्ये, दोन रो दोन कॉलम, तीन रो तीन कॉलम. आता काय करायचं आहे त्याचं, डायगोनल, आधी डायगोनल काय प्रकार आहे, हां, जसं एखादा स्क्वेअर काढला तर त्याला दोन डायगोनल असतात, तुम्हाला डायगोनल कन्सेप्ट माहीत आहे. तसं मॅट्रायसेसमध्ये किंवा डिटर्मिनंटमध्ये पण डायगोनल कसा असतो बघा, हा जो स्टार्टिंगचा एलिमेंट आहे म्हणजे थोडक्यात ए वन वन, आपले एलिमेंट कसे असतात, ए वन वन, ए वन टू, ए टू वन, ए टू टू, तर डायगोनल कशाला म्हणायचं, जे नंबर असे असतात ए आणि आय जे, वेअर आय इज इक्वल टू जे, असे एलिमेंट ए आय जे ज्याच्यामध्ये आय आणि जे हे दोन काय असले पाहिजे, इक्वल असतात, त्याला म्हणायचं डायगोनल इलेमेंट्स. आणि ते डायगोनल इलेमेंट्स जॉईन होणारा तो त्याचा काय असणारा डायगोनल, म्हणजे ह्याच्यामध्ये ए वन वन, ए टू टू, म्हणजे हे डायगोनल झाले. हे एलिमेंट्स इथं ए वन वन असणार आहे, ए टू टू असणार आहे, इथं ए थ्री थ्री असणार आहे, म्हणजे हा त्याचा डायगोनल झाला, हा त्याचा, हा एक डायगोनल झाला, हा डायगोनल. कळालं, असा डायगोनल होत नाही. हा ए टू वन आहे राईट, ए वन टू आणि ए टू वन इक्वल आहेत का, वन टू आणि टू वन, नाही. आय इक्वल टू जे आहे का, नाही. त्यामुळं हा डायगोनल होत नाही, हा डायगोनल होतो. मग डेफिनेशन काय आहे, तर स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये नॉन डायगोनल इलिमेंट्स हे डायगोनल इलिमेंट झाले, पण नॉन डायगोनल इलिमेंट्स कुठले, तर हे सोडून बाकीचे, हे इलिमेंट्स काय असले पाहिजेत, झिरो असले पाहिजे, त्याला काय म्हणणार आपण, स्क्वेअर मॅट्रिक्स. डायगोनल त्याला म्हणणार आपण डायगोनल मॅट्रिक्स, सॉरी डायगोनल मॅट्रिक्स. बघा नॉन डायगोनल इलिमेंट म्हणजे हे डायगोनल इलिमेंट सोडून बाकीचे इलिमेंट, डायगोनल इलिमेंट सोडून बाकीचे इलिमेंट काय आहेत, झिरो आहेत, त्याला तुम्ही काय म्हणणार, डायगोनल मॅट्रिक्स. कळालं, मग त्यातले हे इलिमेंट काहीही असू द्या, त्याच्याशी काही फरक पडत नाही. आता हा मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स आहे, हा डायगोनल मॅट्रिक्स होईल का, हा जो मॅट्रिक्स आहे तो डायगोनल मॅट्रिक्स होईल का, तर होणार. डायगोनलचे इलिमेंट सोडून नॉन डायगोनल इलिमेंट झिरो आहेत, हे इलिमेंट काय आहेत याच्याशी काही घेणं देणं नाही, हे इलिमेंट काय आहेत याच्याशी काही घेणं देणं नाही,
ते सोडून बाकीचे एलिमेंट झिरो आहेत म्हणजे हा पण काय येणार, डायगोनल मॅट्रिक्स येणार. म्हणजे हा मॅट्रिक्स काय काय झाला बघा, झिरो मॅट्रिक्स तर आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे आणि डायगोनल मॅट्रिक्स पण आला. कळालं? म्हणजे एक मॅट्रिक्स आहे तो मेनी टाईप्सचा असू शकतो. झालं डायगोनल मॅट्रिक्सची कन्सेप्ट कळाली. देन नेक्स्ट नेक्स्ट मॅट्रिक्स इज स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय? मी नंबर्स रँडमली घेते, तेच घ्यावेत असं काही नाही, त्या नंबरच्या जागी कुठलेही नंबर असू शकतील. बघा स्केलर मॅट्रिक्स, दोन मी बोर्डवरती मॅट्रायसेस लिहिले. स्केलर मॅट्रिक्सचे डेफिनेशन आधी लक्षात घ्या. इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स, इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच डायगोनल इलिमेंट्स आर सेम. इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच डायगोनल इलिमेंट्स आर सेम इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे सुरुवातीला स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स असला पाहिजे. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? तर नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. आहेत का बघा? आहेत. नॉन डायगोनल एलिमेंट्स काय आहेत? झिरो आहेत, म्हणजे हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. त्यानंतर तिने काय सांगितलं? डायगोनल एलिमेंट्स काय असले पाहिजेत? सेम असले पाहिजेत. म्हणजे हे डायगोनल एलिमेंट्स काय असले पाहिजे? सेम. -2 -2 -2 सेम आहे, 2 2 सेम आहे. कळालं? मग दोन्हीमधला फरक कळाला? फरक लक्षात आला का? हा डायगोनल मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स सेम असले पाहिजेत, त्याला काय म्हणणार? स्केलर मॅट्रिक्स. मग एव्हरी स्केलर मॅट्रिक्स इज अ डायगोनल मॅट्रिक्स, राईट? हा डायगोनल होऊ शकतो, होऊ शकतो ना, पण एव्हरी डायगोनल मॅट्रिक्स इज नीड नॉट बी अ स्केलर मॅट्रिक्स. प्रत्येक डायगोनल मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स होईलच असं नाही. याच एक्झाम्पलमध्ये बघा, नॉन डायगोनल इलिमेंट झिरो आहेत, पण जे डायगोनल इलिमेंट आहेत ते सेम आहेत का? नाही आहेत. सो दिस इज नॉट ए स्केलर मॅट्रिक्स, दिस इज ओनली डायगोनल मॅट्रिक्स. नाउ नेक्स्ट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी ऑर युनिट मॅट्रिक्स. बघा, इट इज अ स्केलर मॅट्रिक्स. आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स, आयडेंटिटी म्हणजेच वन, युनिट म्हणजेच वन, नावामध्येच आहे. ज्या मॅट्रिक्समध्ये, ज्या स्केलर मॅट्रिक्समध्ये, इट इज अ स्केलर मॅट्रिक्स इन विच डायगोनल इलिमेंट्स आर वन. इट इज अ स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे त्याचे नॉन डायगोनल इलिमेंट झिरो असणार आहेत आणि डायगोनल इलिमेंट्स सेम असणार आहेत, राईट? ही स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन. पण त्यांनी अजून काय त्यात ॲड केलं आहे? तर नॉन डायगोनल इलिमेंट्स काय असले पाहिजेत? वन असले पाहिजेत. म्हणजे इथं नॉन डायगोनल इलिमेंट्स हे काय? नेहमी वनच असले पाहिजेत, तर त्याला काय म्हणणार? आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर युनिट मॅट्रिक्स. हे दोन मॅट्रिक्स लक्षात ठेवायचे. हा युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 आहे. ऑर्डर 2 आहे ना, 2 रो 2 कॉलम. आणि हा मॅट्रिक्स ऑर्डर 3 आहे. 1 0 0 1 1 0 0 0 1 0 0 0 1. हे दोन मॅट्रिक्स आपल्याला लागतात एक्झाम्पलमध्ये, त्यामुळे हे दोन मॅट्रिक्स लक्षात ठेवायचे. आता हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स स्केलर होईल का? होणार. स्केलरची डेफिनेशन काय? नॉन डायगोनल इलिमेंट झिरो अँड डायगोनल इलिमेंट्स आर सेम.
म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स इज स्केलर मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स हा डायगोनल होईल का? होणार. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर सेम, बरोबर. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर सेम, बट एव्हरी स्केलर मॅट्रिक्स नीड नॉट बी आयडेंटिटी मॅट्रिक्स. प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स आहे तो आयडेंटिटी होईल का? नाही. का तर ह्याचे डायगोनल एलिमेंट दुसरे वन सोडून कुठले पण असू शकतील ना, सेम असतील. थ्री असेल, फोर असेल, फाय असेल, कितीही असू शकेल. कळालं? हे तीन आहेत हे महत्त्वाचे, डायगोनल, स्केलर आणि आयडेंटिटी. हे तीन मॅट्रिक्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे. डायगोनलमध्ये डायगोनल एलिमेंट सोडून नॉन डायगोनल एलिमेंट झिरो, याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स आर सेम आणि हे झिरो, आणि याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स आर वन आणि हे झिरो. कळालं? मग हा मॅट्रिक्स आहे. हा मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स होईल का? होणार. नॉन डायगोनल एलिमेंट झिरो आहेत, बरोबर का? स्केलर मॅट्रिक्स होईल का? होणार. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो, डायगोनल एलिमेंट्स आर सेम. हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स होणार का? नाही. नॉन डायगोनल एलिमेंट झिरो आहेत पण डायगोनल एलिमेंट काय पाहिजेत? वन. कळालं? आयडेंटिटी मॅट्रिक्स दोनच आहेत, एवढे लक्षात ठेवा. आयडेंटिटी मॅट्रिक्स हे दोनच असतात, याच्या व्यतिरिक्त कुठलाही आयडेंटिटी मॅट्रिक्स येत नाही. झालं? सो दीज आर दी फ्यू टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. कुठले कुठले परत एकदा रिवाइज करूया. रो मॅट्रिक्स, सिंगल रो. कॉलम मॅट्रिक्स, सिंगल कॉलम असतो. त्यानंतर झिरो मॅट्रिक्स, एव्हरी एलिमेंट इज झिरो. त्यानंतर बघितलं आपण स्क्वेअर मॅट्रिक्स, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम. त्यानंतर डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनलचे सोडून बाकीचे झिरो. त्यानंतर स्केलर मॅट्रिक्स, डायगोनलचे सोडून बाकीचे झिरो आणि डायगोनलचे एलिमेंट सेम. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे डायगोनल एलिमेंट वन आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स झिरो. दोनच आयडेंटिटी मॅट्रिक्स आहेत, 1001 आणि 100010001. हे एवढेच टाईप नाही आहेत, अजून टाईप आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू.